जीव माझा गुंतला या मालिकेच्या नवीन येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कामगार अंतरावर बोलत असतात. अंतरा, करणार तरी काय? इथे कोण ऐकतंय आपलं? आणि इथे मॅनेजर काय, मालक काय, कोणीच ऐकत नाही. तर तेवढ्यामध्ये मल्हारला अंतराच्या गोष्टी आठवतात. ती बोललेली असते की मॅनेजर, तो तुमचा मॅनेजर कंपनीमध्ये कसा वागतो लोकांसोबत, कामगारांसोबत? ते तर बिचारे कामं करतात, पण एक गोष्ट तुम्हाला विसरताय तुम्ही, की तो जे काही तुम्ही सांगतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो का? हे तरी तुम्ही कधी विचारलं कोणाला? मॅनेजरला सोडा, तुम्ही त्या लोकांना तरी विचारलं का? कधी बघायलासुद्धा आलं नाही. फक्त कंपनीत जातात, तिथून बघतात कोण काय काम करतं आहे ते, आणि बस एवढंच, दुसरं काहीच नाही, असं त्याला आठवत असतं. तर तिथला कामगार बोलतो, मग आता करणार काय? तू त्या दिवशी म्हणाली होती मॅनेजरला, त्याने काय ऐकलं? काहीच नाही, निघून गेला. तुलाच उलटून बोलला, आता काय करणार? आणि तो मालक पण काही ऐकत नाही. मग आता करणार तरी काय? आमचा जीवाची काळजी आम्ही स्वतःच घेतो, कोणी काही ऐकत नाही, मग कोणाला बोलून उपयोग काय? असं ते लोक म्हणतात. मल्हार ते सगळं ऐकत असतो, त्यालाही खूप वाईट वाटतं. तर तिथले कामगार बोलतात, पोटापाण्यासाठी एवढं सगळं करावं लागतं, नाहीतर आम्ही कशाला करतो एवढं? चला जेवणाची वेळ झालेली, बसून घ्या. ते लोक जेवणाला जातात. तिकडे अंतरा मल्हारकडे पाहते, तो मल्हार मशीनी बघतो, त्यालाही खूप वाईट वाटतं. मशीनची व्यवस्था खूपच कठीण झालेली असते आणि खूप जुन्या झालेल्या असतात. तशाच प्रकारे मल्हारला खूप वाईट वाटतं आणि तो हे पाहत असतो. अंतरा बोलते, काय झालं मल्हार सर, आता उपयोग नाही हे सगळं बघून, तुम्हाला हे सगळं आधीच करायला पाहिजे होतं. आणि तो मॅनेजर, तो तर कोणाचं ऐकत नाही, तो कधी बघतो काय सगळ्या गोष्टी? आणि एवढं सगळं होऊनही त्याला काही फरक पडत नाही. त्या दिवशी लोकांना एवढा काही अपघात झाला होता तरी तो आला नाही, नाहीतर एक एक माणूस किती लवकर येता. पण नाही, आम्ही मदत केली, आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, दुसरं कोणीच नाही घेतलं. तर मल्हार तिथेच खुर्चीवर बसतो आणि खूपच पश्चाताप करत असतो. तर अंतर त्याला म्हणत असते, मल्हार सर, आता हे सगळं करून काय उपयोग? कारण की जे काही व्हायचं होतं ते आधी व्हायला पाहिजे होतं. सोडा ते सगळं, चला जेवणाला बसूया. त्यावरती लोकही त्यांना म्हणतात, ए अंतरा मल्हार, तिथे काय करताय? जेवणाची वेळ झाली ना, चला या लवकर, असं म्हणत असतात. त्या मल्हारला तर मल्हारच आवाज येतो. अंतरा बोलते, काय झालं? तुम्हाला मल्हार नाही बोलला, मन्या बोलला. त्यावर मल्हारला तसं ऐकू येत असतं, कारण त्याचं नाव मल्हारच असतं. इकडे सुहासिनी तिथे कंपनीमध्ये येते आणि कंपनीमध्ये आल्यानंतर ती आतमध्ये जात असते. सगळे तिला नमस्कार असं म्हणत असतात. तेवढ्यामध्ये इकडे चित्रासुद्धा मागून येते आणि चित्र पाहत असते. चित्रा बोलते, आता खूप मोठा राडा होणार वाटतं. श्वेताला माहीत नाही, तिला सांगावं तर लागेलच. तेवढ्यात चित्रा श्वेताला फोन करते, तर फोन उचलत नाही श्वेता. ती बोलते, तिचा फोन का उचलत नाही आहे? तेवढ्यामध्ये इकडे सुहासिनी आतमध्येच जात असते. दुसरीकडे कंपनीमध्ये अंतरा मल्हार जेवणासाठी उभे असतात. कामगार बोलतात, चला बसा ना, तुम्ही का उभे? अंतरा मल्हार जेवणासाठी बसतात तर सगळे लोक डबा उघडतात आणि कोणी काही खात असतं, कोणी काही खात असतं. तेवढ्यात अंतराही हे पाहू लागते. तर अंतरा बघता बघता अंतरा त्या माणसाला बोलते, काय रे तू आज पण बटाटाच आणला? काय रोज बटाटेच शिजवतो की काय घरी? तेवढं म्हणजे तो माणूस बोलतो, काय करणार मग, आता जे मिळतं तेच खावं लागतं ना, आणि या पैशांमध्ये काही भागत नाही, त्यामुळे एवढा काही भाजीपाला आणता पण येत नाही आम्हाला. जे मिळालं तेच खावं लागतं आणि आम्हाला पौष्टिक जेवण असतं, आम्ही तरी बटाटा खातो, पण काही लोक तर ते पण नाही मिळत त्यांना. इकडे श्वेता झोपमधून उठते आणि बोलते, आज खूप मस्त झोप लागली, खूप छान झोप लागलेली होती. तेवढ्यात ती मोबाईल बघते, तर चित्राची मिस कॉल आलेली असतात. तर श्वेता म्हणते, चित्रा मॅडम, आता यांचं काय राहिलं? मला नाही मॅडमचं पण काही कळत नाही, मला असं वाटतं की ती कामासाठीच फोन लावला असेल, की काम झालं की नाही. तेवढ्यामध्ये श्वेता फोन लावते, तर चित्रा फोन उचलते आणि श्वेतावर ओरडू लागते आणि म्हणते, काय गं श्वेता, मी केव्हाची फोन लावते तरी तू उचलत नाही आहे, खूप मोठं प्रॉब्लेम झालेली आहे, माहीत आहे का तुला? कुठे होतीस तू? काय झोपा काढतेस की काय? मला तर तसंच काहीतरी वाटतं आहे. तर ती बोलते, अहो थोडा डोळा लागला होता. चित्रा बोलते, मूर्ख आहेस तू एक नंबरची. अगं इथे काय चालू आहे, तुझं काय चालू आहे? अगं सुहासिनी ताई तिथे येत आहेत, जरा व्यवस्थित राहा आणि जरा लपून जा कुठेतरी. त्यावर श्वेता बोलते, म्हणजे आता तर मी अडकली मी इथे, आता मी इथून कशी जाऊ, कशी निघू, काहीच कळत नाही आहे, असं श्वेता म्हणू लागते. आजच्या एपिसोडमध्ये एवढं, चॅनल लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.